विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर अभिजित पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नवीन चेअरमन होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. परंतु कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याबद्दल संपूर्ण तालुक्यामध्ये उत्सुकता होती. आज कारखाना स्थळावर संबंधित अधिकाऱ्याजवळ चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी दोन उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेत. यातला एक अर्ज हा अभिजित पाटील यांचा असून दुसरा अर्ज हा डॉक्टर बी पी रोंगे यांच्या सहभागीवती स्नेहलता रोंगे यांचा आहे. त्यामुळे साहजिकच कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील यांची तर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी स्नेहलता बब्रुवान रोंगे यांची निवड होणार हे आता जवळपास निश्चित झालंय.